सेड डिस्ट्रीम एडिटर वरील पाठात आपले स्वागत. या पाठात सेड कमांडचा वापर करण्याबद्दल जाणून घेऊ. हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ. या पाठासाठी आपण Ubuntu Linux version 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि GNU Bash version 4.2.24 वापरणार आहोत. पाठाच्या सरावासाठी GNU Bashच्या 4 किंवा त्यावरील वर्जनचा वापर करू. तसेच तुम्हाला Linux टर्मिनलचे प्राथमिक ज्ञान असावे. संबंधित पाठांसाठी आमच्या या वेबसाइटला भेट द्या. आता सेड बद्दल जाणून घेऊ. सेड हा स्ट्रीम एडिटर आहे. सेड फाइलमधील विशिष्ट जागी टेक्स्टचा एखादा पॅटर्न शोधते. ही कमांड टेक्स्ट दर्शवण्याचे किंवा एडिट करण्याचे कार्य करते, जसे की जुळलेल्या टेक्स्टच्या जागी टेक्स्ट समाविष्ट करणे, पुसणे किंवा बदलून लिहिणे यासारखी एडिटिंगची कामे. प्रथम काही उदाहरणांद्वारे सुरुवात करू. सेट कमांडद्वारे प्रिंट कसे करायचे ते पाहू. माझ्याकडे होम डिरेक्टरीमध्ये seddemo.txt नामक फाइल आहे. त्यातील घटक पाहू. या फाइलमध्ये आपल्याकडे रोल नंबर, नेम, स्ट्रीम, मार्क्स, पास किंवा फेल आणि स्टाइपेंड अमाउंट अशा एंट्रीज आहेत. समजा फाइलची दुसरी ओळ प्रिंट करायची आहे. त्यासाठी कीबोर्डवरील कंट्रोल ऑल्ट आणि टी बटणे दाबून टर्मिनल उघडावे लागेल. आता टाइप करा सेड स्पेस सिंगल कोट्स मध्ये 2p सिंगल कोट्स नंतर स्पेस seddemo.txt. एंटर दाबा. येथे दुसरी ओळ दाखवण्यासाठी 2 हा अंक आहे. p हे अक्षर प्रिंटिंग ही कृती दाखवत आहे. आता आउटपुट पहा. हे संपूर्ण फाइल दाखवत आहे, पण दुसरी ओळ दोनदा प्रिंट झाल्याचे दिसेल. हे p या कृतीचे डिफॉल्ट बिहेवियर आहे. केवळ दुसरी ओळ प्रिंट करण्यासाठी टाइप करा सेड स्पेस -n स्पेस सिंगल कोट्स मध्ये 2p सिंगल कोट्स नंतर स्पेस seddemo.txt. एंटर दाबा. केवळ दुसरी ओळ प्रिंट झालेली दिसेल. -n म्हणजे सायलेंट मोड, जे सर्व अनावश्यक आउटपुट काढून टाकते. स्ट्रीम मध्ये सांगितलेले लोकेशन एडिट करायचे किंवा दाखवायचे आहे. आपल्याला दुसरी ओळ सिलेक्ट करायची आहे. p हे कृती सांगते, म्हणजे दुसरी ओळ प्रिंट करायची आहे आणि seddemo.txt हे फाइलचे नाव आहे. हा सेड कमांडचा सर्वसाधारण सिंटॅक्स आहे. आता फाइलची शेवटची ओळ प्रिंट करू. प्रॉम्प्ट क्लियर करून घेऊ. आता टाइप करा सेड स्पेस -n स्पेस सिंगल कोट्स मध्ये $p सिंगल कोट्स नंतर स्पेस seddemo.txt. एंटर दाबा. शेवटची ओळ प्रिंट झालेली दिसेल. आता टेक्स्ट एडिटर वर जा. समजा 3 पासून 6 पर्यंतच्या एंट्रीज प्रिंट करायच्या आहेत. त्यासाठी टर्मिनलवर टाइप करा सेड स्पेस -n स्पेस सिंगल कोट्स मध्ये 3, 6p सिंगल कोट्स नंतर स्पेस seddemo.txt. एंटर दाबा. तिसऱ्या ओळीपासून 6व्या ओळीपर्यंत आउटपुट दाखवले जाईल. कृतीच्या आधी उद्गार चिन्ह दिल्याने कुठलीही कृती उलट केली जाते. समजा 3 पासून 6 पर्यंतच्या ओळी सोडून बाकी सर्व ओळी प्रिंट करायच्या असल्यास टाइप करा सेड स्पेस -n स्पेस सिंगल कोट्स मध्ये 3, 6 एक्सक्लेमेशन मार्क p सिंगल कोट्स नंतर स्पेस seddemo.txt. एंटर दाबा. अशा प्रकारे आउटपुट दिसेल. स्लाइड्सवर परत जाऊ. लाइन अड्रेसिंग आणि कॉन्टेक्स्ट अड्रेसिंग
आता पर्यंत ज्यावर कृती करायची आहे ती फाइल मधील ओळ क्रमांक नमूद करीत होतो त्याला लाइन ऍड्रेसिंग म्हणतात ओळीच्या क्रमांकाने ऍड्रेस नमूद केला जातो ही ऍड्रेसिंगची एक पद्धत आहे ऍड्रेसिंगची दुसरी पद्धत म्हणजे कॉन्टेक्स्ट ऍड्रेसिंग अशा ओळी ज्यात विशिष्ट कॉन्टेक्स्ट असेल जसे की विशिष्ट शब्द असलेल्या ओळीवर कृती करायची असल्यास कॉन्टेक्स्ट ऍड्रेसिंग वापरू आपण रेग्युलर एक्सप्रेशन्स वापरू शकतो आता उदाहरण पाहू आपल्या एडिटरवर जाऊ समजा कॉम्प्युटर्स हा शब्द असलेल्या ओळी प्रिंट करायच्या आहेत टर्मिनलवर जाऊ टाइप करा सेड स्पेस -n स्पेस सिंगल कोट्स मध्ये फ्रंट स्लॅश चौकटी कंस सुरू स्मॉल c कॅपिटल c चौकटी कंस पूर्ण o m p u t e r s फ्रंट स्लॅश p सिंगल कोट्स नंतर स्पेस seddemo.txt एंटर दाबा आपण कॉम्प्युटर्स हा शब्द असलेल्या ओळी बघू शकतो आपण पॅटर्न चौकटी कंसात लिहितो यामुळे चौकटी कंसातील कोणतेही एक किंवा दोन्ही अक्षरे जुळवून पाहिली जातील पॅटर्न जुळवून बघायचा असतो त्यावेळी तो फ्रंट स्लॅशेस मध्ये लिहितात आपण तो फाइल मध्ये प्रिंट करू शकतो किंवा w ऑप्शन वापरू शकतो त्यासाठी टाइप करा सेड स्पेस -n स्पेस सिंगल कोट्स मध्ये फ्रंट स्लॅश चौकटी कंस सुरू स्मॉल c कॅपिटल c चौकटी कंस पूर्ण o m p u t e r s फ्रंट स्लॅश w स्पेस computer_student.txt सिंगल कोट्स नंतर स्पेस seddemo.txt एंटर दाबा आता जुळणाऱ्या सर्व ओळी computer_student.txt या फाइल मध्ये पाठवल्या जातील आता computer_student मधील घटक पाहू टाइप करा cat space computer_student.txt एंटर दाबा आपण या एंट्रीज पाहू शकतो आपण पॅटर्न्स वेगवेगळ्या फाइल्स मध्ये पाठवू शकतो प्रॉम्प्ट क्लियर करा टाइप करा सेड स्पेस -n स्पेस -e स्पेस सिंगल कोट्स मध्ये फ्रंट स्लॅश इलेक्ट्रॉनिक्स फ्रंट स्लॅश w स्पेस electro.txt सिंगल कोट्स नंतर स्पेस -e स्पेस सिंगल कोट्स मध्ये फ्रंट स्लॅश सिविल फ्रंट स्लॅश w स्पेस civil.txt सिंगल कोट्स नंतर स्पेस seddemo.txt एंटर दाबा येथे -e चा वापर अनेक मेथड्स एकत्र करण्यासाठी केला आहे हे electro.txt आणि civil.txt ह्या दोन फाइल्स बनवेल त्यामध्ये काय आहे ते बघण्यासाठी टाइप करा cat space electro.txt electronics हा शब्द असलेल्या एंट्रीज दाखवत आहे आता सिविल फाइल मधील घटक पाहू टाइप करा cat space civil.txt एंटर दाबा सिविल हा शब्द असलेल्या एंट्रीज दाखवत आहे आपण आणखी कमांड्सचा संच पुढील पाठांत पाहू त्यासाठी हाच प्रोग्राम वापरू आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत स्लाइडवर परत जाऊ थोडक्यात या पाठात आपण शिकलो सेट द्वारे प्रिंट करणे लाइन ऍड्रेसिंग कॉन्टेक्स्ट ऍड्रेसिंग असाइनमेंट म्हणून seddemo.txt ही टेक्स्ट फाइल वापरून 6व्या पासून 12व्या ओळीपर्यंतची रेकॉर्ड्स प्रिंट करा स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते
अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू अ टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. या संबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.